उद्धड तालुका पुरवठा अधिकारी चैताली यादव यांच्या कार्यालयात गावखेड्यातील लोक जेव्हा शिधापत्रिकासाठी जातात तेव्हा अपमानास्पद वागणूक देतात। त्यांची लोकांसोबत उद्धट वागणुकीबाबत अनेक तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत। ग्रामपंचायत कार्यालय येथे येऊन आम्हाला दिलेल्या अपमानास्पद वागणूक व आमच्याच ग्रामपंचायत कार्यालयामधून गेट आउट म्हणून मी एक महिला अधिकारी आहे, माझ्यासमोर बोलले तर तुमच्या विरुद्ध FIR दाखल करणार असे उद्धटपणाचे वक्तव्य करून आमचा अपमान केला आहे त्या विरुद्ध आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले होते। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही वरिष्ठ पातळीवर चौकशी करून पुरवठा अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ, विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ पिंगळे, जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी उपविभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे निवेदनाच्या मार्फत पाठवले आहेत। या अधिकाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करत आहे याकडे आते तालुक्यातील रेशन कार्ड धारक व उपोषणकर्त्याचे लक्ष लागले आहे। मला एक सांगा, तुम्ही उपसरपंच आहे आणि तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहे, हे उपोषण कशासाठी आहे? इटली मॅडम यांची भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आमच्या गावामध्ये अंत्योदयाचे कार्ड बोगस पैसे घेऊन मॅडमने बनवले आणि तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, हेच आमचं उपोषण आहे। ते आम्ही ते ग्रामपंचायतीला मीटिंग होती आमच्या इकडे आमच्या गावातलं टार्गेट आहे 36 काढायचं 36 2 महिने येतात, 2 महिने झाल्यानंतर उरले 34। आमच्या गावात 61 कार्ड बनले तर मग परिस्थिती नाही पाहता गोरगरीब वगळता मोठमोठ लोकांचे कार्ड बनले, मग 3 गरीब लोकांचे भूमिहीन लोकांचे अर्ज आमच्या ग्रामपंचायतीला मीटिंग होती, आमच्यात अर्ज आले, आम्ही ते अर्ज आमच्या सभेत घेतले आणि त्या मॅडम पाशी गेलो की बा हे 3 कार्ड सबमिट करा। ते मॅडम म्हणे की आता मी करू शकत नाही। आम्ही म्हटलं मग आता तुम्ही 61 कार्ड करू शकता, आमच्या गाव हे 3 घेऊ शकत ना का? मॅडम म्हणे माई खुशी मी हेही बंद करू शकतो, आम्हाला हक म्हणून दिलं तिनं। मग आम्ही आलो, तिनं न पाहता काही घनाचे कार्ड कट केले, पैसे घेऊन लोकांनी सांगितलं आम्हाला आम्ही बा पैसे दिले 4000 रुपये आणि मॅडमनं कार्ड बनवले। मग आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याची त्याची माहिती दिली तर ते चौकशीसाठी आली की बा जे भूमी नसेन त्याचे कार्ड सबमिट करा, जे नेमात नसेन काढून टाका, असं चालू होते। तिनं ते आम्ही 22-23 यादी विचारली, ते बल काही सांगत बसली पूर्वीची हे करून। आणखीन हे भूमिहीन लोक अपंग लोक, एक पेशंट मेला आमचा यानं कॅन्सरनं पेशंट मेला, उपचार चालू होता, हिनं कार्ड बंद करत असतं त्याला दवाखान्यातून काढून दिलं, तो पेशंट मेला। आज आमच्या गावात त्याची 13 झाली या मॅडमच्या हलगजीपणानं, हिनं पैसे खाऊन। आणि आम्ही बोलायला गेलो तर आम्ही ग्रामपंचायतचे हे उपसरपंच आहेत, मी तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे, आम्हालाच म्हटलं गेट आउट ग्रामपंचायतच्या बाहेर आणा, तर तुमच्या FIR दाखल करी काढून टाका रे ग्रामपंचायतच्या बाई, आमचा अपमान केला त्या मॅडमनं, तिने माफी मागितल्याशिवाय तिच्या FIR दाखल केल्याशिवाय आम्ही उपोषण मागं घेणार नाही। ठीक आहे, धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, अकोला।